स्वयंपाकता उपयुक्त अशा 5 महत्वपूर्ण टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजेच अनघा किचन अँड क्रिएशनला अजूनपर्यंत सब्सक्राइब नसेल केलं तर जरूर सब्सक्राइब करा। तसंच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करायला विसरू नका। चला तर बघूया 5 महत्वपूर्ण टिप्स। पहिली टिप आहे, भजी बनवताना पिठात 1 ते 2 चमचे लिंबाचा रस मिसळल्यास भजी फार तेलकट होत नाहीत। पुरी भजे किंवा पकोडे तळताना तेलात चिमूटभर मीठ घातल्यास पुऱ्यांमध्ये जास्त तेल शोषले जात नाही, तसेच फार वेळ पुऱ्या या फुलून राहतात। वडापावसाठी बेसन वापरताना बेसन हे 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यावे। खमंग असे भाजून घेतल्याने त्या पदार्थाची चव तर वाढतेच आणि पदार्थ खुसखुशीत बनतो। तूप हे अधिक काळ टिकवायचे असेल तर स्टीलच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवायचे, त्यामुळे त्याचा रंग आणि स्वाद दोन्ही पण बिघडणार नाही। साबुदाणा खिचडी बनवताना त्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा, त्यामुळे साबुदाणा खिचडी ही नरम, मोकळी आणि चवदार बनते। असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका।